तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर नक्कीच तुमच्या फीडमध्ये पुणे जिल्ह्यातल्या कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले यांची रील किंवा पोस्ट आलीच असेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या या तरुण रुबाबदार आणि सध्या तरुण आईला भुरळ घालणाऱ्या महिला सरपंचावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली. आता ही जबाबदारी कोणती आहे आणि निर्मला नवलेंचा एकंदरीत जीवन प्रवास काय आहे यावर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यात कारेगाव ग्रामपंचायत आहे. 2021 साली त्या गावाच्या सरपंचपदी निर्मला शुभम नवले या राष्ट्रवादीकडून बिनविरोध निवडून आल्या होत्या. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी एका महिलेची बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्यानंतर चांगली चर्चा झाली. त्यात भर म्हणजे समाज माध्यमातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाल्यानं ते महाराष्ट्रभर चर्चेत आलं. तरुण आणि उच्च शिक्षित महिला सरपंच अशी त्यांची ख्याती राज्यभर पसरली. तसंच त्यांचा पतीचाही त्यांना भक्कम पाठिंबा आहे. त्यांचे पती शुभम नवले उद्योजक आहेत, शिवाय ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. पत्नीला सरपंच पदापर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं जातं. तर दुसरीकडे निर्मला नवलेंनी सरपंच पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ग्रामीण भागाचा विकास या मुद्द्यावर काम केलंय. शिवाय समाज कार्यामुळे त्यांनी मोठी प्रसिद्धीही मिळवली. महिलांचं सबलीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी विशेष लक्ष दिलंय. मात्र मध्यंतरीचा जर काळ पाहिला तर गायरान जमिनीतील अतिक्रमणाच्या कारणामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सरपंच पद रद्द करत त्यांना अपात्र घोषित केलं होतं. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आणि उच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अपात्रतेचा निर्णय मागे घेतला आणि त्या पुन्हा सरपंचपदी विराजमान झाल्या. मात्र याविरोधात माजी सरपंच अनिल नवलेंनी पुन्हा उच्च न्यायालयात अपील केली होती, ज्याचा निर्णय हा नुकताच 28 ऑगस्टला लागलाय, ज्यात उच्च न्यायालयानं अनिल नवलेंची याचिका फेटाळली. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या त्यांच्या प्रवासाबद्दल बोलायला गेलं तर पक्षाच्या फुटीनंतर निर्मला नवलेंनी काही दिवस तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार गटाला आपलं समर्थन दिलंय. तर आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाकडून त्यांना युवती आघाडीचं कार्याध्यक्षपद बहाल करण्यात आलंय. त्यांचं प्रभावित करणारं व्यक्तिमत्व आणि कमी वयात राजकारणात मिळवलेल्या यशस्वी स्थानामुळं राज्यातल्या महिला आणि युवती त्यांच्याकडे पाहून प्रभावित होतील आणि याचमुळे त्यांना पक्षानं युवती आघाडीचं कार्याध्यक्षपद दिल्याची शक्यता आहे. तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.